नमस्कार, मी मेरी अम्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील मेढा पैकी पाटीलपाडा येथील चापी चंद्रकांत किरकिरा वय वर्ष 65 या महिलेचा राहत्या घरी मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास तिच्या जावयाने दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली। जव्हार तालुक्यातील मेढा पैकी पाटीलपाडा येथे मृत चापी किरकिरा राहत होती आणि तिच्या शेजारी तिची मुलगी मथुरा व तिचा पती 36 वर्षीय अरविंद सिंग ढवळ्या किरकिरा उर्फ अरविंद सिंग ठाकूर हे 4 वर्षापासून एका झोपडीत वास्तव करीत आहे। आरोपी व तिची पत्नी यांच्यामध्ये सोमवारी भांडण झाल्याने आरोपीने पत्नीला दांड्याने मारून जखमी केले। त्यामुळे आरोपीच्या सासूने म्हणजे चापी किरकिरा हिने जावयाला मुलीला का मारले याचा जाब विचारला। तिचा राग मनात ठेवून आरोपीने सासूला मंगळवारी रात्री दारूच्या नशेत दगडाने ठेचून जीवे मारले। याबाबत जव्हार पोलीस ठाण्यात कलम 302 अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी करीत आहे। तर सध्या एका व्यक्तीच्या जीवाची काहीच किंमत राहिली नसल्याचं दिसत आहे। लोक सध्या छोट्या छोट्या कारणांनी एकमेकांचे बळी घेत आहेत। पालघर जिल्ह्यात सध्या हत्येचे असेच गंभीर प्रकरण घडतच आहे। यामुळे हेच समजते लोकांमध्ये कायद्याची कसलीच भीती राहिली नाहीये। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।